आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे उर्फ बाबा राजे यांच्या उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. प्रामुख्याने कृषी प्रदर्शन या ठिकाणी आहेत आणि आता आपण या ठिकाणी कृषीच्या खड्यांमध्ये सर्व आपण या ठिकाणी उभे आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने माननीय आमदार श्रीमंत छत्रपती बाबाराजे यांना त्यांच्या उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो. बाबाराजेंनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक संघवितीय शक्य सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून मिळवून दिलं आणि खऱ्या अर्थाने लोकराजा अशा प्रकारे या ठिकाणी त्यांचं काम स्वर्गीय छत्रपती अभिषेकराजे भोसले यांच्यानंतर त्यांच्या परंपरेला राजेशाप्रमाणे त्यांचं काम या ठिकाणी आपल्याला सुरू असलेलं दिसतं. कारखान्याच्या माध्यमातून अनेक सरकारी संस्थांच्या माध्यमातून असेल सामाजिक आणि राजकीय अत्यंत चांगल्या गतीने काम करणारा एक प्रमुख कर्तव्य आमदार अशा तऱ्हेने बाबाराजांकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी आपल्या सर्व कार्यक्रमात भाग घेत असताना विशेष आनंद होत आहे. कुठल्या घरामध्ये जास्ती बोलू नये असं म्हणतात त्या ठिकाणी उद्घाटन करायचं त्यामुळे जास्ती वेळ काही मी घेत नाही परंतु त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. कुठल्यातरी वाढदिवस होणार असला तरी वसंत भवन क्षेत्रात त्यांचा वाढदिवस साजरा करणारच आहोत परंतु याही ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष आज आपण त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करत असताना त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना आपली सुरुवात व्हावी. सर्वांचे लाडके आमदार माननीय शिवेंद्रराजे भोसले त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना आपण विविध उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय संजीवराजे या ठिकाणी उपस्थित झाले. आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं संयोजकांच्या वतीनं मी आभार मानतो. माननीय विक्रमशिवराजे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे बँकेचे सन्माननीय सरकारे साहेब सर्वच यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते आमचे विक्रमजी पवार राजूभाया चंदूप्पा आपण सर्वजण आणि सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी पुस्तक पाहण्यासाठी आलेल्या सर्वांचंही या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करून आभार मानतो आणि थांबतो.